कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातून पुन्हा अपडेट समोर येत आहे। नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात कोरोनाने शिरकाव केल्याची धक्कादायक बातमी आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। देवळा तालुक्यामध्ये आतापर्यंत एकही रुग्ण नव्हता, आता एक रुग्ण आढळल्याने देवळा तालुक्यामध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे। त्याच पद्धतीने सिन्नर तसेच येवल्यामधूनही कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे सहकारी वैभव पवार थेट कॉल लाईनवर जोडले जात आहेत। बोला वैभव, काय अधिक माहिती मिळते या संदर्भात? नमस्कार विशाल, आजवर कोरोनाच्या संसर्गापासून दूर असणाऱ्या देवळा तालुक्यात अखेर कोरोना विषाणूने शिरकाव केलाय। तालुक्यातील दैवड येथील 28 वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती आपल्याला आता प्राप्त झालेल्या अहवालातून समजत आहे। मेशी येथे तपासणीसाठी आलेल्या मुंबईत मृत कोरोना बाधित महिलेच्या संपर्कातील 9 तसेच तालुक्यातील इतर 2 असे एकूण 11 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने देवळा तालुक्याला दिलासा मिळाला होता। परंतु आज रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात दैवडचा 28 वर्षीय युवक कोरोना बाधित झाला असल्याचे आपल्याला समजत आहे। कालपर्यंत या युवकावर चांदवड येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरला उपचार सुरू होते। आज तो पुन्हा देवळा येथील कोविड केअर सेंटरला दाखल झाला असून त्याचे रिपोर्ट आता आपल्याला प्राप्त झाले असून तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याने तालुक्यात खळबळ उडाली असून तालुक्याच्या चिंतेत भर पडली आहे। दैवड येथील 28 वर्षीय युवक हा मुंबईवरून आला असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे। त्याला सर्दी खोकला घशाचा त्रास जाणू लागल्याने त्याची देवळा येथे तपासणी करून त्याला चांदवड येथील DCSC सेंटरला दाखल करण्यात आले होते। तेथून त्याच्या घशाचे त्रास तपासणीसाठी पाठवण्यात आले होते। त्याचा अहवाल नुकताच आता प्रशासनाला प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे। या युवकावर आता देवळा येथील कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे। दैवड गावात आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण करण्यात येणार असून कोरोना बाधिताचे घर केंद्रबिंदू मानून तो परिसर कंटेनमेंट आणि बफर झोन म्हणून घोषित करण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेऊन प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन आम्ही प्रबंधभूमीच्या माध्यमातून समस्त दैवड तसेच देवळा तालुक्यावासियांना करतो। त्याचप्रमाणे दापूर सिन्नर येथील 44 वर्षीय पुरुष, वावी सिन्नर येथील 37 वर्षीय महिला, परत वावी सिन्नर येथील 22 वर्षीय पुरुष, फुलेनगर सिन्नर येथील 39 वर्षीय महिला, मानोरी सिन्नर येथील 90 वर्षीय पुरुष व मुलतानपुरा येवला येथील 28 वर्षीय महिला यांचा समावेश आहे। मी प्रबंधभूमीसाठी वैभव पवार, देवळा। धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। याच पद्धतीने नाशिक जिल्ह्यातील विविध भागातून रुग्णांची संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे। ग्रामीण भागात देखील कोरोना शिरकाव करत आहे, त्यामुळे समस्त नाशिककरांना आम्ही विनंती करतो की घरातच थांबा, आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या। त्याच पद्धतीने पुढील अपडेट मिळवण्यासाठी प्रबंधवी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा प्रबंधवी नाशिक न्यूज। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधकवी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त